सन 2018-19 या वर्षातील खरीप हंगामात सुमारे 2 लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दरात उभा होऊ नये यासाठी पीक कर्ज देणे ही प्रत्येक बँकेने स्वतःची जबाबदारी समजावी, शेतकऱ्यांनी मागणी करताच त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.